अशा ज्या तक्रारी असतात अपचनाशी संबंधित पित्त वाढल्यामुळे, ह्या सगळ्या तक्रारी ह्या विरेचनामुळे किंवा ह्या मसाला दुधामुळे कमी होणारे आहेत, आणि म्हणून तर कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. कोजागिरी पौर्णिमा येते आणि कोजागिरी पौर्णिमेचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मसाला दूध पिणे. आता हे मसाला दूध कसं तयार करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. आपण म्हणतो मसाला दूध, पण ह्या दुधामध्ये आपण एकही मसाल्याचा पदार्थ घालत नाही. मसाल्याचा पदार्थ घातल्याशिवाय त्याला मसाला दूध कसं म्हणणार? नुसतं आपलं उगाच ते लांबाला वेलची लावायची आणि जायफळ घालायचं आणि उरलेला सगळा काजूचा चुरा आणि बदामाची पावडर त्याच्यात घालतो आणि त्याला जाड पण आणण्याचा प्रयत्न करतो. मग ह्याला मसाला दूध कसं म्हणायचं? नाही, हे मसाला दूध होत नाही. ती बासुंदी असते, रबडी असते, आणि आता तर ते सगळं विकतचं दूध, त्याला दूध म्हणायचं की नाही इथपासून शंका आहे माझ्या मनामध्ये. कारण भारतामध्ये दुधाचं उत्पादन जे आहे, ज्या उपलब्ध गाई म्हशी आहेत त्यांचं दूध जरी एकत्र केलं तरी त्यापासून मिळणारा जे प्रॉडक्ट आहे दूध हे, आणि आज उपलब्ध असणारं दूध यात जमीन अस्मानाचा फरक आहे. उपलब्ध असलेलं दूध दुप्पट प्रमाणामध्ये आहे. एवढं दूध तयार कसं होतं? हे सगळं दूध कृत्रिम असतं. त्यामुळे आपल्याला ज्या गाई गवळ्यांकडनं दूध मिळणार आहे ते खात्रीचं असेल अशाच ठिकाणचं दूध आणा. आता ज्या ठिकाणी दूध मिळत नसेल त्यांनी या फंदात पडू नये. त्यांनी मसाला पाणी पिलं तरी चालेल, पण उगाच दुधाच्या नावाखाली उगाच कृत्रिम रसायनं पोटात घालायची या नियमाच्या विरोधात मी थोडासा काम करतो. मसाला दूध कसं करायचं? गावठी गाय पाहिजे. गावठी गाय म्हणजे ज्या गाईच्या पाठीवर वशिंड आहे अशी गाय, भारतीय बनावटीची गाय. आणि या गाईचं दूध घेतल्यानंतर ते दूध किंचित तापवून घ्यायचं आणि आता मसाला तयार करायचा. जसं आपण एखादी पंजाबी ग्रेव्ही भाजी तयार करतो तिला मसाला कसा तयार करतो, अगदी तसाच मसाला तयार करायचा. फक्त ग्रेव्ही न करता त्याला एक मसाल्याचा फ्लेवर तुपामध्ये ओढून घ्यायचा. शरद ऋतू जो आहे, या शरद ऋतूमध्ये तीन गोष्टी मुख्य सांगितल्या आहेत. एक आहे विरेचन, दुसरं आहे रक्तमोक्षण, आणि तिसरं आहे घृतपान. तूप प्यायला सांगितलंय. विरेचन होण्यासाठी तूप पण आवश्यक आहे आणि पित्त कमी होण्यासाठी सुद्धा तूप आवश्यक आहे. आपण आता हे जे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य 20 लिटर दुधासाठीचं साहित्य आहे. आपण त्याच्यातलं थोडंसंच साहित्य घालणार आहोत. 1 लिटर दुधासाठी आपण काय काय करणार, 1 लिटर दुधासाठी आपण काय काय करणार ते साहित्य फक्त मी दाखवतो. हे जायफळ आहे, बडीशेप आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, वेलचीच्या बिया आहेत, सुंठ पावडर आहे, धने पावडर आहे, आणि थोडीशी हळद घेतली. केशर आत्ता आमच्याकडे नव्हतं म्हणून आम्ही हळद घेतली. हळद अगदी थोडी घेतली तरी पुरते. आणि नंतर सगळं तयार झाल्यानंतरचं हे वरचे प्रक्षेप आहेत. दूध तयार झाल्यानंतर त्याच्यात चारोळी, काजू, खजूर आणि खडी साखर हे नंतर घ्यायचंय. हे गाईचं तूप आहे. आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. गॅसवर आपण पातेलं गरम करत ठेवलेलं आहे, एक मडकं ठेवलंय, त्याच्यावर एक स्टीलची गाळणी आहे. त्यामुळे या तुपामध्ये ह्या सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स घ्यायचे. आणि यासाठी आपण काय करू शकतो, तर साधारणपणे 50 मिली तूप घ्यायचं. ते स्टीलच्या पातेल्यामध्ये, मातीच्या मडक्यामध्ये, पितळीच्या भांड्यामध्ये, टोपा कुठच्याही टोपामध्ये जे अत्यंत चांगलं सात्विक भांडं मिळेल आपल्याकडे, ह्या अल्युमिनियम हिंडालियम नको, फक्त प्लॅस्टिक तर अजिबात नको. आपण यात 50 मिली तूप घेतोय. 10, 20, 30, 40, 50 मिली हे 50 मिली तूप आपण गरम करून घेतोय. किंचित गरम झालं, गॅस आपला बारीक आहे, जास्ती गॅस मोठा करून घ्यायचा नाहीतर मसाले जळतील. आणि नंतर आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत, योग्य प्रमाणात घालायचे आहेत. 50 मिलीला आवश्यक असलेलंच प्रमाण मी दाखवतोय. हे इथलं प्रमाण जास्ती आहे, एवढं घालायचं नाहीये 50 मिलीसाठी. 1 लिटरसाठी एवढं नाहीये, मी ते दाखवतो. तेवढंच फक्त बघायचंय. जरा गॅस मी मोठा करून घेतो, त्याच्यात लवंग टाकून बघतो म्हणजे किती गरम झालंय ते समजेल. अजून तेल गरम, तूप गरम झालेलं नाहीये. तूप गरम झालं की लवंग टाकल्यानंतर त्याच्यातनं बुडबुड यायला सुरुवात होते. आपण आता लवंग टाकून घेऊया. काळी मिरी 1-5-6, बडीशेप 1 चमचाभर, धनेपूड 1 चमचाभर, जायफळ 1/4 भाग आणि चमचाभर वेलचीचे दाणे. हे झाल्यानंतर हलक्या हाताने हे शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित गरम होतंय, तडतडतंय, त्याचा एक मस्त फ्लेवर आत्ता आलेला आहे, मस्त वास येतोय त्याचा. गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस मोठा ठेवायचा नाहीये, नाहीतर सगळं मिश्रण जळून जाईल. आता या मिश्रणामध्ये पाणी ओतायचं डायरेक्ट, 1 कप 1 ग्लास पाणी ओतायचं. आता त्याचा आवाज पण एक छान येतोय तुपामध्ये आणि वास, आहा हा हा हा, एवढा मस्त वास येतोय. आता तुम्हाला गॅस मोठा करायला हरकत नाही. आता हा गॅस मोठा करायचा आणि हे पाणी आटवू द्यायचं. तुपामध्ये, गरम तुपामध्ये हा जो फ्लेवर आपण टाकलेला आहे, या फ्लेवरमुळे पाण्यामध्ये हा मसाला उकळेल
आणि मसाला उकळल्यानंतर हे पाणी निम्म झालं की आपण ते गाळून घेणार आहोत. तोपर्यंत बाकीची माहिती आहे का? फार तिखट करायचं नाहीये दूध. या मसाल्यांचा औषधी गुण या दुधामध्ये येईल अशा रीतीने हे तुपामध्ये जस्ट शालो फ्राय करून घ्यायचंय. म्हणजे दुधामध्ये वाढणारा कफाचा जो दोष असतो तो या मसाल्याने नाहीसा होतो. ही त्याच्यातली युक्ती आहे. मग हे सगळे मसाले ह्या तुपामध्ये थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचे, अगदी त्यात जायफळ आणि धन्यापर्यंत. आता तुपामध्ये मसाले घातल्यानंतर ते जळू नयेत म्हणून त्याच्यात पाणी घालायचं. हे पाण्यामध्ये ते छान मसाले उकळतात आणि ह्या मसाल्यांचा इसेन्स जो आहे, फ्लेवर जो आहे, औषधी तत्व जे आहे, त्यातलं जे तेल आहे, हे तेल सगळं त्या तुपामध्ये येऊन राहील. आता हे पाणी आपलं आटत आलेलं आहे. अजून एक 2 मिनिटांमध्ये हे पाणी निम्म होईल. पाण्यात तडतड आवाज येणं अपेक्षित आहे आणि तेव्हाच ते तूप गाळायचं. म्हणजे त्याच्यात पाणी शिल्लक ठेवून आपण त्याच्यात दूध ओतणार आहोत. नुसतं तूप जर गाळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात काही वेळा ते तूप जळून जातं, त्यामुळे पाणी शिल्लक ठेवून ते आपण खाली उतरवणार आहोत. साधारणपणे 1 ग्लास पाणी आटवून आटवून अर्धा ग्लास पर्यंत झालं की आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आता हे गाळायचं. सगळं कोमट कोमट असतानाच गाळायचं. खूप गरम असताना प्लास्टिकच्या गाळणीने वापरू नका, त्याला भोक पडतं. त्याला पत्र्याची किंवा चाळण आपण ज्याला म्हणतो, चहाची जी पत्र्याची असते ना गाळणी, ती गाळणी घ्यायची. म्हणजे त्याच्यात तूप गरम घातलं तरी काही त्रास होत नाही. आपलं हे आता पाणी आटलेलं आहे. आपण आता गॅस पूर्ण बंद करतोय, हे खाली ओतून घेतोय आणि आपण आता हे पाणी जे आहे, हा जो काढा आहे मसाल्याचा काढा, हा आपण गाळून घेतोय. आता हे आपण तूप जे आहे हे गाळतोय, हे गरम तूप गाळतोय. हे गाळल्यामुळे त्याच्यातले खडे मसाले जे आहेत हे वेगळे होणार आहेत. हे आपलं आता काढा गाळून तयार झाला. आता यामध्ये जे खडे मसाले आहेत हे गाळून घ्यायचे. गाळून घ्यायचं तूप, म्हणजे त्याच्यातला खडा मसाला सगळा वेगळा होतो. आता हे जे तूप आहे, हे तूप आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये, हे मसालायुक्त पाणी आणि तूप जे आहे हे पुन्हा एका मातीच्या मडक्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 लिटर दूध घालायचं. आता ह्यामध्ये सगळं जे पाणी होतं हे आपण गाळून घेतलं. ह्या तुपामध्ये जे मसाल्याचे अंश होते हे सगळे मसाले वेगळे झाले. हा खडा मसाला हा आपल्या आता कामाचा नाही आहे, कारण ह्या सगळ्या मसाल्याचं औषध जे आहे हे सगळं या तुपामध्ये आलेलं आहे. आता हे जे तूप आहे हे तूप आपण या मडक्यामध्ये ओतणार आहोत. त्याच्यामध्ये थोडस पाणी पण आहे. आता हे तूप जे आहे हे मसाल्याचं तूप तयार झालं, त्याच्यात थोडस पाणी पण आहे. आता आपण याच्यात आता हे तूप पुन्हा गॅसवर ठेवायचं. हे मडकं थेट गॅसवर ठेवलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये आपण हे दूध ओतणार आहोत. श्री गुरुदेव दत्त कोजागिरी देव्ये नमः. आता ह्या दुधाला उकळी येईपर्यंत हे दूध आटवायचं. दूध घट्ट करायचं नाहीये, बासुंदी करायची नाहीये, तेवढ्या वेळ फक्त त्याला ढवळत राहायचं. आणि ढवळल्यानंतर त्याच्यात हे जे प्रक्षेप आहेत हे ऑप्शनल आहेत, हे घातलेच पाहिजेत असं नाही. मग त्याच्यात काजू, पण त्याची पावडर करू नका. पावडर केलीत ना तर त्याची मजा जाते. मग काजूचा क्रश तोंडात मिळाला पाहिजे. चारुळी आहे, खडीसाखर आहे, खजूर आहे, हे सुद्धा बारीक करून घेतले तरी चालतील. ऑलरेडी आपण त्याच्यात मसाले घातल्यामुळे कफान या पदार्थातनं वाढणारा कफ जो आहे तो कफ आपण या मसाल्यातनं कमी करून घेणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यात घालणार आहोत ती म्हणजे खडीसाखरेची पावडर. त्यातला गोडपणा आपल्याला किती आवश्यक आहे तेवढं बघून खडीसाखरेचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो. आता ह्या दुधाला उकळी आली, चांगली उकळी आली की आपलं मसाला दूध तयार झालं. आता हे तयार झालेलं नंतरचे जे दूध असेल त्याच्यात हे उरलेले प्रक्षेप घातले आणि त्याला दादरा बांधला की आपण ते दूध चंद्रप्रकाशात ठेवायला मोकळे. आणि हे सगळं मिश्रण ढवळत राहायचं, उकळवत राहायचं. त्याला 1-2 उकळ्या आल्या की आपलं दूध तयार झालेलं आहे. त्याच्यात सगळे खडे मसाले बाजूला होतात. त्याच्यात आणखीन कुठचाही फ्लेवर न घालता रंग येण्यासाठी अस्सल काश्मीरी केशर त्याच्यात घालायचं. ह्या काड्या आधी तुम्ही एक अर्धा वाटी दुधात भिजत घालून नंतर ते त्याच्यात मिक्स केलं तरी चालेल. केशर डायरेक्ट त्याच्यात घातलं तरी चालेल. वा, मस्त वास येतोय. आता या दुधाला आपण जो खालचा गॅस आहे हा गॅस बंद करायचा आणि या दुधावर आपण हे प्रक्षेप टाकायचे आहेत. मग त्याच्यामध्ये हे काजूगर आहेत, हे काजूगर थोडेसे, थोड्याशा चारोळ्या, त्याच्यातला दुधाचा वास घेऊन बघा. एखादा पदार्थ कमी जास्त होत असेल तर तो त्याच्यात घातला तरी चालेल. थोडेसे खजूर घालायचे आणि आपल्याला 1 लिटर दूध जे आपण तयार करून घेतोय हे दूध तयार करायचं. हे झालेलं आहे आता आपलं दूध. आता त्याला
हा दादरा बांधायचा, स्वच्छ धुतलेलं कापड जे आहे हे कापड ठेवायचं आणि घट्ट दोऱ्याने गुंतून गुंफून घ्यायचं आणि बांधून टाकायचं। वर फडका बांधण्याचं कारण एवढंच की आपण ते चंद्रप्रकाशात ठेवणार, त्यामुळे या चंद्रप्रकाशाचे काही वर्ण पडणारे दोष जे आहेत, जसे काही कीटक असू शकतात, ते येऊ नयेत यासाठी त्याला एक हलकं कापड बांधून घ्यायचं। आता हे आपलं दूध तयार झालं। हे छान दूध आपण चंद्रप्रकाशात ठेवायला घेऊन जाऊया आणि ही सगळी तयार झालेली मडकी अशा छान चंद्रप्रकाशामध्ये, जिथे तलाव आहे, जिथे नदी आहे, जिथे झुळझुळ वारा वाहणारा आहे, जिथे मनमोहक वातावरण आहे, फार मोठा वादळी वारा अपेक्षित नसतो, इथे सौम्य मंद वारा, मनाला प्रसन्न आल्हाददायक असं वातावरण, पक्षी जिथे कूजन करतायत, कुठेतरी मंगलध्वनी ऐकायला येत आहेत, अशा ठिकाणी डीजे बीजे नाही लावायचा, मंगलध्वनी निर्माण झाली पाहिजे। म्हणजे काय, सनई लावा, बासरी लावा आणि अशा रीतीने तुम्ही हे वातावरण निर्मिती करायची आणि हे दूध चंद्राच्या प्रकाशात आटवायचं। आता चंद्राच्या प्रकाशात आटवणे याचा अर्थ आम्ही इतका विकृत करून घेतला आहे की चंद्रप्रकाशामध्ये गॅस शेगडी न्यायची किंवा चूल पेटवायची आणि त्याच्यावर हे सगळं मडकं ठेवायचं आणि ते आटवत बसायचं। दूध आटीव आपल्याला प्यायचंच नाहीये, बासुंदी त्याची तयार करायची नाहीये। हे जर दूध आटवलं तर त्याच्यातलं घनत्व वाढत जाणार आहे, घनत्व वाढलं तर ते पचायला जड होणार आहे आणि आपल्याला जर पचायला जड झालं तर दूध पचलंच नाही तर ते तुम्हाला ताकद कशी देणार आहे। त्यामुळे दूध हे दुधाच्याच क्वालिटीचं पाहिजे, फक्त त्याच्यात मसाल्याचे फ्लेवर घ्यायचे आणि असं मसाला दूध तुम्ही एक ग्लास 100 मिली ते 150 मिली असं जर घेतलं तरी सुद्धा तुम्हाला दुधाने होणारे त्रास काही होणार नाही आहेत आणि मसाल्यांचे फायदे होत जातील। आता तुम्हाला या ऋतूमध्ये विरेचन करायचं आहे आणि विरेचन करण्यासाठी सुद्धा हेच मसाला दूध वापरता येऊ शकतं। एक ग्लासच्या ऐवजी 2 ग्लास 3 ग्लास 4 ग्लास अखंड पान करा, बाकी दुसरं काहीच खायचं नाही। ते चकणा बिकणा असतं ना, त्याच्यामध्ये असे खारी मुरी, फरसाण, वेफर्स, चिवडा, चकल्या, भेळ, पाणीपुरी असे प्रकार त्या दिवशी टाळायचे, हे मी मुद्दाम सांगतोय कारण यावरच कोजागिरी साजरी केली जाते। सध्या गोड शिरा चालू शकेल किंवा मऊ भात वरण भात असाही चालू शकेल, जे दुधाला कॉन्ट्रास्ट होणार नाहीत, आजच्या भाषेत विरुद्धान्न होणार नाहीत असे कोणतेही पदार्थ तुम्ही निवडा आणि असे पदार्थ तुम्ही खाऊन थोडंसं जागरण केलं, जागरण केल्यामुळे सुद्धा आपोआप नैसर्गिकरित्या पित्त वाढत असतं। त्यामुळे रात्रीच्या वेळेला केलेलं जागरण, फार जागरणाचा त्रास न होता, म्हणजे जसं आंबा खजूर ही पदार्थ उष्ण आहेत पण ते एवढे उष्ण नाही आहेत की आतमध्ये पित्ताला वाढवतील, अशा पद्धतीने युक्तीने पपईसारखी फळं तुम्ही खाल्लीत यावेळेला तरी चालू शकतील, अशी फळं खावीत आणि थोडंसं जागरण करावं। 12-1-2 वाजेपर्यंत जरी जागरण केलं आणि नंतर तुम्ही विश्रांती घेतली झोपलात तरी चालू शकेल। ज्यांना असं झोप येत ते चानावरच होते आणि झोपा, काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, विश्रांती घ्या आणि मग तुम्हाला सकाळी हे जे दूध घेतलेलं असतं ह्या दुधानेच विरेचन होतं आणि 1-2 सौम्य जुलाब होऊन जातात आणि त्याच्यातनं खळखळून पित्त बाहेर पडून जातं। वात बाहेर पडताना पाणी बाहेर पडतं, कफ बाहेर पडताना बुळबुळीतपणा बाहेर पडतो, पित्त बाहेर पडत असताना आग होत संडास म्हणणं बाहेर पडत असतं आणि हे सगळं पित्ताचा निचरा होऊन गेला की पोट मस्त वाटतं, हलकं वाटतं। ज्या दिवशी तुम्ही विरेचन घेणार आहात त्या दिवशीचा आहार कसा असावा, एकदम हलका आहार घ्यावा। तिथे नुसती पेज पिऊन किंवा नुसती डाळ तांदळाची खिचडी खाऊन राहिलात तरी चालेल, अर्धपोटी उठलात तरी चालेल आणि असं हे दूध तयार केलेलं 3 दिवसपर्यंत पुढे वापरलं तरी चालतं आणि हे एकदा तयार करून 3 दिवस वापरलं तरी चालतं। जरा मध्ये गरम करून ठेवायला लागेल एवढंच, दूध नाशणार नाही याची काळजी फक्त घ्यायची, उगाच फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही। नुसतं गरम गरम जरी दूध तापवून जरी तुम्ही ठेवलं तरी ते पुरू शकतं, त्याच मडक्यात ठेवलं तरी चालू शकतं, ते मडकं गॅसवर ठेवलं तरी चालू शकतं, काही मोठा प्रॉब्लेम नाही। आणि अशा रीतीने हे जे 3 दिवस जर तुम्ही ह्या दुधाचं विरेचन घेतलं तर पुढे 6 महिनेपर्यंत तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही। मग याचा फायदा काय काय आहे, तर पित्तामुळे येणारी चक्कर, डोळ्यासमोर येणारी काळी वर्तुळं, किंवा उभं राहिलं तरी तोल जातोय असं वाटणं, किंवा वारंवार ऍसिडिटी होणं, उलटी होणं, ढवळल्यासारखं वाटणं, अन्न पचन नीट होत नाहीये, सगळं पोट डप्प होऊन राहिलंय, संडास पण साफ होत नाहीये, अशा ज्या तक्रारी असतात अपचनाशी संबंधित पित्त वाढल्यामुळे, ह्या सगळ्या तक्रारी ह्या विरेचनामुळे किंवा ह्या मसाला दुधामुळे कमी होणारे आहेत आणि म्हणून तर कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे, असं मस्त रमणीय वातावरण करायचं, मनाला प्रसन्न, तिथे चिडायचं नाही हा, नाहीतर तिथे मग तू असंच का केलंस, इथे जाऊन कोजागिरीच्या दिवशी भांडायचं नाही आहे, मनाला अनुकूल असलेल्या माणसांना बरोबर घेऊनच कोजागिरी करायला सांगितलेली आहे। आता मनाला अनुकूल होणारी माणसं कोण हे आपलं आपलं ठरवाना आणि मग कोजागिरी साजरा करण्यात जास्ती आनंद मिळेल। धन्यवाद।